नमस्कार, मी बसवदीप रवींद्र वेंबरे, वर्ग 9वा, मानव्य विकास विद्यालय देगलूर जिल्हा नांदेड। नभी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा, मज भारत भूमीचा तारा। प्रसाद इथे रम्य परिवारी, झोपडी मज आईची प्यारी। अशा राष्ट्रनिष्ठेचा मूर्तिमंत आदर्श असलेल्या पूज्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस मी विनम्र अभिवादन करून माझ्या वक्तृत्वास आरंभ करतो। माझ्या वक्तृत्वाचे विषय आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्ववाद। स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे आधुनिक भारताच्या इतिहासातील बहुविध आदर्शांचे गौरी शिखर होते। सावरकर म्हणजे गुलामगिरीचा अंधकार मिटवण्यासाठी जळणारे धगधगते अग्निकुंड होते। एक जिन्सी अखंड हिंदू राष्ट्र हे सावरकरांचे स्वप्न होते, म्हणूनच त्यांची धर्म संकल्पना ही राष्ट्र केंद्रित होती। सावरकरांचा हिंदुत्ववाद हा परंपरावादी, प्रतिगामी, भाबडा, संकुचित आणि सीमित हिंदुत्ववाद नव्हता। त्यांच्या हिंदुत्ववादाला राष्ट्रनिष्ठा आणि विवेकनिष्ठेचे अधिष्ठान होते। कुळ, जात, वर्ण, पंत, प्रांताच्या पलीकडचा एक नवा हिंदुत्ववाद सावरकरांनी मांडला। सावरकरांच्या शब्दात हिंदू शब्दाची व्याख्या सांगायची झाल्यास, आ सिंधु सिंधु पर्यंत यस्य भारत भूमिका पितृ पुण्य भूश्चैव सर्व हिंदू रीति स्मृत। भारत ही ज्याची केवळ मातृभूमी नसून पितृभूमी व पुण्यभूमी भारत आहे तो हिंदू। पितृभूमी म्हणजे वाड वडिलांची भूमी आणि पुण्यभूमी म्हणजे धर्मभूमी असे सावरकरांना म्हणायचे आहे। सावरकरांच्या शब्दात हिंदू शब्दाची व्यापक व्याख्या सांगायची झाल्यास, ज्याची या मातीवर नितांत श्रद्धा आहे तो हिंदू। हा देश ज्याच्यासाठी दैवत आहे तो हिंदू। देशावर संकट आल्यानंतर मरण तळहातावर घेऊन लढायला सिद्ध होतो तो हिंदू। ज्याच्या रोमा रोमात राष्ट्रनिष्ठा भरलेली आहे तो हिंदू। यावरून आपल्या लक्षात येते की सावरकरांचे हिंदुत्ववाद एका अर्थाने आदर्श राष्ट्रवाद होते। केवळ भूप्रदेश आणि त्यावरील लोक म्हणजे राष्ट्र नसून त्यासाठी समान विचार, विश्वास, ध्यास आणि ध्येय एक असणे नितांत गरजेचे आहे। अशा राष्ट्राच्या निर्मितीसाठी सावरकरांनी हिंदुत्वाची नवीन संकल्पना मांडली। धर्मातील पारंपरिक धारणांची चिकित्सा करून विवेकास न पटणाऱ्या गोष्टी सावरकरांनी बेधडक धुडकावून लावल्या। गाय माता असेल तर ती बैलाची, माणसाच्या दृष्टीने ती एक उपयुक्त पशु आहे। तिची उपयुक्तता लक्षात घेऊन तिचे चांगले पोषण करावे असे सावरकर सांगतात। कालबाह्य रूढी, परंपरा, वृत्त वैकल्य, कर्मकांडाचे ओझे बाळगणे म्हणजे धर्मपालन नसून विवेकाने परमार्थाची वाटचाल करणे म्हणजे धर्म असे सावरकर सांगतात। सावरकरांच्या हिंदुत्वाला समतेचे अधिष्ठान होते। कुळ, जात, वर्णाच्या आधारे पाळली जाणारी विषमता मिटवण्यासाठी अस्पृश्यांना मंदिरात प्रवेश आणि सहभोजनासारखे उपक्रम त्यांनी राबवले। पिठाचे गोळे गंगेत सोडण्यापेक्षा भुकेल्याची भूक भागवल्यास भगवंत संतुष्ट होतो असे सावरकर सांगतात। कालबाह्य रूढी परंपरेतून बाहेर पडून विज्ञानाची कास धरण्याचा आग्रह सावरकर धरतात। त्या संदर्भात ते म्हणतात, मी सागरात घेतलेली उडी विसरलात तरी चालेल, पण माझे सामाजिक विचार विसरू नका। म्हणून त्यांचे सामाजिक विचार विसरून चालणार नाही। सावरकरांचे हिंदुत्ववाद केवळ वैदिक धर्मापुरतेच सीमित नव्हते, तर या भारत भूमीतील बौद्ध, जैन, शीख, लिंगायत या सर्वांना ते हिंदू म्हणूनच स्वीकारतात। व्यापक अर्थाने ज्याची या मातीवर नितांत श्रद्धा आहे तो सावरकरांच्या दृष्टीने हिंदू आहे। भारताची अखंडता कायमची टिकावी म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाने या मातीतला बौद्ध धर्म खूप विचारपूर्वक स्वीकारला होता। सावरकरांचे विचार या देशात खऱ्या अर्थाने रुजले असते तर CAA NRC सारख्या कायद्या विरोधात एवढी आंदोलने झालीच नसती।
क्रिकेट मध्ये पाकिस्तान जिंकल्यावर जर भारतात कुणाला आनंद होत असेल तर तो भारतीय कसा ठरेल? जेव्हा राष्ट्रनिष्ठा ओसरते तेव्हा दहशतवाद फोपावतो. भारत मातेला आता दहशतवादाने घेरलं आहे, पावला पावलाखाली आरडीएक्स पेरला आहे असे खेदाने म्हटले जाते. सावरकरांचा हिंदुत्ववाद या देशात खऱ्या अर्थाने रुजला असता तर दहशतवाद वाढला नसता. सावरकर म्हणजे राष्ट्रवादी हिंदुत्वाची एक तळपती मशाल होते. सावरकरांच्या हिंदुत्वाचे वर्णन करताना माझे शब्द तोकडे पडतात तेव्हा मला देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे शब्द या प्रसंगी आठवतात. हिंदू तन मन हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय. पण दुर्दैवाने आज अनेकांना हिंदू म्हणून घेण्याचीच लाज वाटते. सावरकरांचा हिंदुत्ववाद समजून घेऊन स्वतःमध्ये रुजवून घेणं ही काळाची गरज आहे. सावरकरांचा हिंदुत्ववाद आपण अंगीकारलो तर भारत बलसागर व्हायला वेळ लागणार नाही. धन्यवाद.